मित्रांनो, तुम्हाला आता मी एक व्हिडिओ दाखवतो, तो व्हिडिओ आधी तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्हाला कळणार आहे की हा व्हिडिओ कशासाठी बनवला आहे. तर तो व्हिडिओ बघा. शिवाजीनगर, शिवाजीनगर कसं बोलतो ना त्याच्यावरच कळलं तुला तुझी काय हा कॅटेगरी आहे आणि तू काय किती, काय सांगू आणि मग, तू किती कसं बोलतोयस ते कळलं. छत्रपती शिवाजी नाही महाराज नाही म्हणू, हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणू का? हा मग काय म्हणणार, शिवाजी बोलणार का? ज्यावेळेस तुम्ही कमेंट करतात का नाही, अस्तक फिरुल्ला, मग तू मुस्लिम नाही. आज ज्यावेळेस त्यांच्या आयडिया मध्ये आपण जातो तर तेव्हा दुसऱ्या बायकांच्यावर ह्यांनी ड्यूट केलेला असतो. बघितला मित्रांनो व्हिडिओ, तर आता हा व्हिडिओ ज्यांनी पूर्ण बघितला असेल ना त्यांनाच समजणार की आत्ताचा मी जो हा व्हिडिओ बनवतोय ना तो कशासाठी बनवलाय. आणि ज्यांनी नसेल बघितलं ना, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली लिंक देतोय, त्याच्यावर क्लिक करा आणि तो व्हिडिओ आधी पूर्ण बघा, नंतर हा व्हिडिओ बघा. तर बघा, 2 दिवसापूर्वी आपल्यासोबत एक घटना घडली होती की एक व्यक्ती आपल्याला वारंवार वारंवार वाईट 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 कमेंट करत होता आणि प्रत्येक कमेंटखाली महाराष्ट्र पोलीस, प्रत्येक कमेंटखाली महाराष्ट्र पोलीस असं ते लिहित होता. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण व्हिडिओ अपलोड केला आणि व्हिडिओला अपलोड केल्याच्या नंतर त्या व्यक्तीने बरोबर 4 तासाने आपल्याला एक कॉल केला, त्या कॉलची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही आता ऐका. दिल से माफी मांगता हूँ, ठीक है? तो मैं गलती तो पब्लिक में किया था ना, तो पब्लिक में अभी माफी मांगो. गलती हो गई मेरी, माफ करो, क्योंकि मैंने बहुत साल मेरी मेहनत, मेरे को पता है कितना पसीना डाला है. चलेगा चलेगा. नहीं नहीं, मैं क्या बोल रहा हूँ, मैं बहुत, मैं इन्वेस्टिगेटिव हो जाऊंगा, मैं घर पे ही आके बैठूंगा, फिर आके पाँव पड़ूंगा, मैं पाँव पड़ूंगा आके वहाँ. नहीं नहीं, नहीं कोई जरूरत नहीं, जरूरत नहीं बाबा, ये जो पर्सन है इसको ऐसी बातें नहीं चलती. वो बाकी के लेते, बाकी के जो क्रिएटर है ना, कुछ लोग उनको कुछ भी प्राइवेट पार्ट से भी अगर तुमने कमेंट किया ना, फिर भी वो लेते. मैं नहीं लेता, क्योंकि मैं खून पसीने की मेहनत करके वो कमाता, मैं खाता मैं ऐसा किसी से डोनेशन मांग के मैं कभी खाता नहीं. ये मुझे बोलना है, हम खेत में कमाते, हम हमारे बिजनेस में कमाते, वही खाते. हम किसी को मांग के, हम किसी का हराम का नहीं खाते. नहीं तो चलो हमारा ऐसा ऐसा हुआ है, हमें डोनेशन करो, हमें डोनेट करो. इसलिए मैं बोल रहा हूँ, मैं नहीं, गलती हो गई, माफ करो. ऐकली रेकॉर्डिंग? तर अशा पद्धतीने त्या व्यक्तीने आपल्याला माफी मागितली आहे जी त्याने चूक केली होती. तर मित्रांनो, त्याच्यानंतर त्या व्यक्तीकडून आपण माफीचा व्हिडिओ सुद्धा त्यांना सांगितलं की असं असं आम्हाला हवं आहे, कारण तू चूक काय केली, आम्हाला पब्लिकमध्ये तू आम्हाला कमेंट केली आणि तुझ्यामुळे बाकीचे आणखीन 4 चौघजी लोक होती त्यांनी सुद्धा आम्हाला घाण बोलण्याचा प्रयत्न केला होता. तर कसं असतं की सुरुवात एक जणच करतो आणि त्याच्यानंतर बाकीच्यांना लगेच जाग येते आणि बाकी सुद्धा त्या तसल्या घाण कमेंटला सपोर्ट करत बसतात आणि त्या एक घाणघाण व्यक्तींचा एक टीम बनत जाते. तर मित्रांनो, आधी तुम्ही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्या व्यक्तीचा जी त्याने माफी मागितली आपल्याला. मैं सुलेमान भाई से गलत कमेंट किया था, तो मैं उसे दिल से माफी चाहता हूँ, क्योंकि दिल दुखाना ऐसा मेरा कुछ मतलब नहीं था सुलेमान भाई का और उनके वाइफ का, तो मैं दिल से माफी मांगता हूँ. हा व्हिडिओ त्यांनी बनवून दिलेला आहे आपल्याला आणि हा व्यक्ती खरोखरच पोलीस आहे. आणि सांगायचं एवढंच आहे की पोलीस आज ही पोस्ट आहे किंवा ही जी नोकरी आहे ना, ही खूप घाम गाळून खूप कष्ट करून मिळत असते. आणि ज्यावेळेस तुम्ही असे काही कृत्य करता, म्हणजे थोडक्यात तुम्ही, तुम्हाला जे काय देवाने ती नोकरी चांगली दिलेली आहे, ज्यांना ती नोकरी मिळाली नाही आहे, ज्यांच्या असं समोर येऊन ती नोकरी गेलेली आहे किंवा ज्यांना मिळत नाही तो जॉब, तर त्यांनाच फक्त माहिती आहे की ही पोस्ट कमवण्यासाठी किंवा ही नोकरी मिळवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. आणि मेहनत आणि ही पोस्ट जर आपल्याला जर मिळाली आहे तर असा गैरवापर करणे हे चुकीचं आहे. आणि ठीक आहे, तुम्ही गैरवापर करताय ते करताय, पुन्हा तुम्ही त्या पोस्टचं जे काही महाराष्ट्र पोलीस म्हणून जे त्याला बदनाम करताय, एक टॅग लावताय ना, ते चुकीचं करताय. तर सांगायचं एवढंच आहे की तुम्ही जे काही हे काही काम केलं तर हे चुकीचं आहे, याला कोणीचे साथ नाही, कमेंट सुद्धा आपल्या व्हिडिओचे बघू शकता. तर मित्रांनो, असले हे काम काय करत जाऊ नका. आणि कसं आहे, आज आम्ही, आम्हाला बाकीच्यांचं काही घेणं देणं नाही आहे, पण आम्ही लोक काय आहे, आम्ही ना कोणाच्या स्वतः दुसऱ्याच्या पायावर आम्ही पाय देतो आणि आमच्या पायावर जर पाय दिला तर आम्हाला त्या व्यक्तीला शोधून काढणे किंवा त्या व्यक्तीला कशा पद्धतीने त्याचं सत्य बाहेर काढणे हे आम्हाला काही अवघड नाही आहे. त्याच्यामुळे सोशल साईडवरील एखाद्या व्यक्तीला, एखाद्यापेक्षा आम्हाला तरी निदान, बाकीच्यांचं आम्हाला काय नाही, बाकीचे आम्ही हे करत नाही, पण निदान आम्हाला तरी किंवा आमच्या कुटुंबाला तरी अशा पद्धतीचा त्रास देऊ नका. आणि त्रास दिला तर मग अशा प्रकारे त्यांचा शोध लावून आम्ही लगेच तिथल्या तिथे बघत असतो. आता तुम्ही विचार करायला, मग एवढा उशीर व्हिडिओ अपलोड करायला काय झालं, तर लाईटचा आमच्याकडे प्रॉब्लेम होता, पाऊस वारा सुरू झाल्यामुळे काय झालं, 2-3 दिवस आहे ना
लाईट वगैरे नव्हती आपल्या इकडे, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला थोडा लेट झाला. आज व्हिडिओ बनवला, आपण तो पोस्ट केलेला आहे. तर त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की असलं काही कृत्य करू नका, आम्हाला सपोर्ट करा, मोटिवेट करा. तुम्हाला एखादे कंटेंट्स आवडत असतील किंवा तुम्हाला काही सुचवायचं असेल तर तुम्ही आम्हाला सुचवू शकता, तसं आम्ही बनवू पण शकतो. आणि जातीवाद तर बिलकुल करू करू नका, नका. जातीवाद तर बिलकुल करू नका. कारण कसं आहे, आज आम्ही सर्व जातींना मानतो, आम्ही तसलं काही ते हिंदू मुस्लिम असले काही भानगडी आम्ही काही ते डोक्यात नसते. आमच्या निदान आमच्या कुटुंबाच्या तरी, माझी आई वडील माझा भाऊ माझी बायको, आमच्या डोक्यात तर असलं काही भानगडी नसतातच. जे आहे ते आपलीच लोक आहेत, हेच आहे स्त्री आणि पुरुष, एवढ्या दोनच जाती आहेत, सर्वांचं रक्त लालच आहे, हेच आमच्या डोक्यामध्ये फिट आहे. आणि आमच्या आई वडिलांनी सुद्धा हेच आम्हाला लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे हे जातीयवाद वगैरे टिकले लावतोय, अमुक करतोय, टिक्का लावतोय, हे आपल्यात करत नाही, ते आपल्यात करत नाही, ह्या गोष्टी सोडून द्या. जे आहे ते सर्वजण आपलेच आहेत, आपलेच बांधव आहेत, एवढंच फक्त समजून सर्वजण चाला. आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा, असंच प्रेम करत राहा. तर चला, सर्वांनी काळजी घ्या.